the previous three standards, we come to know about the friendship, as well as we come to know how the friends are connecting with each other in a friendship. Friends, you all of love the friends. Friends are very loyal with each other. In a friendship, there is a love, affection and joy, as well as the full of the good memories. Time also can't erase or rub the good memories of the friendship. So, let's start our further stanzas. विद्यार्थी मित्रांनो, मागील तीन कडव्यांमध्ये आपण मैत्रीची सुंदर व्याख्या पाहिली. त्याचबरोबर मैत्रीमध्ये मित्र एकमेकांशी लॉयल असतात. दे आर ट्रस्ट विथ इच अदर ॲज वेल ॲज दे डू एनिथिंग फॉर इच अदर. तर विद्यार्थी मित्रांनो, कवित्री हे सुंदर मैत्रीचे वर्णन करताना सांगतात की वेळ ही मित्रांबरोबर असते. म्हणजेच मैत्री ज्यावेळेस असते त्या मैत्री मित्रांबरोबर आपण जो वेळ घालवलेला असतो किंवा मैत्रीचे जे सुखद आठवणी असतात त्या आठवणी सुद्धा वेळ पुसू शकत नाही. सो लेट्स स्टार्ट अवर पोएम. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपली पुढची कविता बघूया.